राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान पार. 2369 ग्रामपंचायतीत मतदान. अनेक नेत्यांनी बजावला मतदानाचा अधिकार. माझ्या मुलाने मुख्यमंत्री व्हावं. काटेवाडीतल्या मतदानानंतर अजित पवारांच्या मातोश्री आशा पवारांनी व्यक्त केली इच्छा. महायुतीमध्ये असूनही काटेवाडी ग्रामपंचायतीत अजित पवार विरुद्ध भाजपाशी लढत. काटेवाडीत मतदानावेळी गोंधळ. अजित पवार गटाने मतदानावेळी पैसे वाटल्याचा भाजपचा आरोप. तुर्तास अजितदादांसवय लहान. पुढील काळात मुख्यमंत्री होण्याची संधी मिळू शकते. मंत्री दीपक केसरकर यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री होणं हा नशिबाचा खेळ. अजित पवारांच्या आईच्या इच्छेवर दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया. तर एखाद्या नेत्याने मुख्यमंत्री व्हावं या इच्छेमध्ये गैर काहीच नाही. सुधीर मुनगंटीवारांचं विधान. एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका. मुख्यमंत्र्यांकडनं एअर अँब्युलन्सची सोय. सध्या खडसेंची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. गुणरत्न सदावर्तेंकडनं उद्यापासून एसटी बंदचा इशारा. एसटी प्रशासन ऍक्शन मोड वर. तर एसटी कामगारांच्या प्रश्नावर लवकरच तोडगा काढू. मुनगंटीवारांचं आश्वासन. मराठा आरक्षणासाठी 1 डिसेंबरपासून गावागावात साखळी उपोषण. मनोज जरांगेंची घोषणा. तर सरकारचं शिष्टमंडळ उद्या पुन्हा जरांगेंच्या भेटीत. बीडमधल्या जाळपोळीच्या घटनेची SIT मार्फत चौकशी करा. धनंजय मुंडेंची मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. पाण्यावरून नाशिक आणि मराठवाड्यातले सत्ताधारी नेते आमने सामने. पाण्यासाठी रस्त्यावर उतरणार. संजय शिरसाट यांचा इशारा. तर अनधिकृत पाणी उपसा थांबवा. तहान भागेल. देवयानी फरांदेंचा टोला. दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता ढासळली. दिल्लीतल्या प्राथमिक शाळांना सुट्या. 10 नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद राहणार. इडन गार्डन्सवर विराट कोहलीचा शतकी नजराणा. वाढदिवशीच चाहत्यांना दिली भेट. दक्षिण आफ्रिकेसमोर 327 धावांचं लक्ष. खाद्यतेलाच्या दरात मोठी घट झाल्यानं मध्यमवर्गीयांना दिलासा. गेल्या दिवाळीच्या तुलनेत तेलाच्या दरात 30-35% घट. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.